सिग्नल वर थांबताय, सिग्नल वर थांबताय, पोस्ट छोटी पोस्ट छोटी झाडे लावा, झाडे लावा, आपले लातूर प्रदूषण मुक्त लातूर, आपले लातूर प्रदूषण मुक्त लातूर, आपले लातूर प्रदूषण मुक्त लातूर, विनंती आमची साथ तुमची, विनंती आमची साथ तुमची, सिग्नल वर थांबताय, सिग्नल वर थांबताय, पोस्ट छोटी पोस्ट छोटी विनंती आमची साथ तुमची, विनंती आमची साथ तुमची, विनंती आमची साथ तुमची, 30 सेकंद पर्यावरणासाठी, 30 सेकंद पर्यावरणासाठी, झाडे लावा, झाडे जगवा, विनंती आमची साथ तुमची, विनंती आमची साथ तुमची, विनंती आमची साथ तुमची, सिग्नल वर थांबताय, सिग्नल वर थांबताय, झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा, विनंती आमची साथ तुमची, विनंती आमची साथ तुमची, 30 सेकंद पर्यावरणासाठी, 30 सेकंद पर्यावरणासाठी, आपले लातूर स्वच्छ लातूर, आपले लातूर हरित लातूर, आपले लातूर प्रदूषण मुक्त लातूर, आपले लातूर स्वच्छ लातूर, आपले लातूर हरित लातूर, सिग्नल वर थांबताय, आपले वाहने बंद करा, पोस्ट छोटी लाख मोलाची, पोस्ट छोटी लाख मोलाची, झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा, विनंती आमची साथ तुमची, विनंती आमची साथ तुमची, 30 सेकंद पर्यावरणासाठी, 30 सेकंद पर्यावरणासाठी, धन्यवाद। नमस्कार, मी प्राध्यापक योगेश शर्मा, वसुंधरा प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष। सर्वांना प्रथमतः मी शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आपण बघतो की दिवसेंदिवस वाहनांची संख्या ही वाढत चाललेली आहे आणि वाहनांची संख्या वाढल्यामुळं प्रदूषणाचं प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। प्रदूषण वाढणं हे आपण जर बघितलं तर आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे, कारण आपण बघतो की प्रदूषण वाढल्यामुळं श्वसनाचे विकार हे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत। हृदयविकाराचं प्रमाण हे दिवसेंदिवस, आता त्याला वयाची मर्यादा राहिलेली नाही आहे, अगदी तरुण वयात देखील हृदयविकाराचं प्रमाण वाढलेलं आहे। हे सगळं जर आपण विचार केला तर वाढतं प्रदूषण ह्याला कारणीभूत आहे। त्याच्यामुळं वसुंधरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज आम्ही एक उपक्रम सुरू केलेला आहे, 30 सेकंद पर्यावरणासाठी। आपण सिग्नलवर थांबतो, आपली गाडी थांबवतो आपण, परंतु गाडी चालूच असते। परंतु जर आपण त्या 30 सेकंदासाठी जर आपली गाडी बंद केली, लातूरमध्ये आपण बघतो की जवळजवळ 5 लाख वाहनांची संख्या आहे, आणि 5 लाख वाहन संख्या जर असेल आणि प्रत्येकानं जर 30 सेकंद जर आपल्या सिग्नलवर थांबल्यानंतर गाडी जर बंद केली, ह्याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण जे होणार आहे ते वाचणार आहे, इंधन पण वाचणार आहे। म्हणून आज वसुंधरा प्रतिष्ठानं हा उपक्रम सुरू केलेला आहे, आणि लवकरच आम्ही लातूरच्या प्रत्येक सिग्नलवरती अशा पद्धतीचे बॅनर लावून आम्ही या माध्यमातून जनजागृती करणार आहोत। 30 सेकंद पर्यावरणासाठी ही जी संकल्पना आहे ती लातूरमध्ये आपण बघतो की सिग्नल जे आहेत ते 30 सेकंदाचे आहेत, परंतु मेट्रो सिटीमध्ये सिग्नल 5-5 मिनिटाचे देखील आपण पाहिलेले आहेत। त्याच्यामुळं आपण सिग्नलवरती थांबल्यानंतर किंवा मोबाईलवरती आपण गाडी चालवत असताना आपल्याला फोन येतो आणि आपण फोनवरती थांबतो आणि आपण गाडी थांबून फोनवरती बोलतो, परंतु गाडी चालूच असते। तर या माध्यमातून आमचं आव्हान आहे की ही गोष्ट छोटीच आहे, परंतु लाख मोलाचं पर्यावरण या माध्यमातून वाचणार आहे। त्याच्यामुळं आमचं आव्हान आहे लातूरकर, आम्ही तर हे करतोयच, परंतु आपण या माध्यमातून आपल्यालाही आव्हान करतोय की प्रत्येकानं सिग्नलवरती थांबल्यानंतर आपली वाहने बंद करावीत। धन्यवाद। नमस्कार। आज आपण पाहत आहे की सगळीकडे वाहनांची संख्या वाढलेली आहे व त्या योगे प्रदूषण वाढलेलं आहे। दिल्लीपासून गल्लीपर्यंत आपण पाहतोय की भयानक भयंकर असं प्रदूषण झालेलं आहे, आणि यामागे खूप मोठं एक कारण वाहनांचं आहे। वाहनांच्या धुरामुळे प्रदूषणामध्ये भयंकर वाढ होत आहे। तरी आज शिवजयंतीचे औचित्य साधून वसुंधरा प्रतिष्ठान आपणास आवाहन करत आहे की प्रत्येकाने आपल्या सिग्नलवरती थांबल्यानंतर गाडी 30 सेकंद गाडी बंद करावी। आपल्या इकडे 30 सेकंदाचं असतं पुण्या मुंबईच्या सिटीमध्ये, 2-3 मिनिटाचं ते सिग्नल असतं। एवढ्या वेळामध्ये जर गाडी बंद ठेवली तर पेट्रोल तर वाचणारच आहे, परंतु होणारं प्रदूषणही खूप मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकेल व प्रदूषणमुक्त भारत करण्याकडे आपली वाटचाल होऊ शकते। म्हणून आज वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही आपणास आवाहन करत आहोत की सिग्नलवर थांबल्यानंतर 30 सेकंदासाठी गाडी थांबवा, नाही तर बंद करा। गाडी आपण थांबवतोच पण गाडी बंद करत नाही, तर गाडी त्या ठिकाणी बंद केली पाहिजे व प्रदूषण टाळलं पाहिजे व
इंधनामध्ये बचत केली पाहिजे हे आवाहन करतो. नमस्कार.